अजित पवार गट सरकारमध्ये आल्यानंतर आता आणखी एक तिढा निर्माण झालाय आणि तो म्हणजे पालकमंत्रीपदाचा. अजित पवार गटाकडून पुणे, नाशिक, कोल्हापूर या जिल्ह्यांसह रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर सुद्धा दावा करण्यात येतोय. 10 ऑगस्ट उजाडला पण अजून पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय काही झालेला नाहीये. महत्वाची बाब ही आहे की 15 ऑगस्ट तोंडावर आलाय. या दिवशी पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये झेंडावंदन करतात पण नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यामुळं आधीचेच पालकमंत्री याही वर्षी झेंडावंदन करतील असं चित्र दिसतंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.